नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे। आता दिसताना तुम्हाला हे आपलं नाशिकचं किंवा वाशीचं किंवा पुण्याचं मार्केट यार्ड वाटेल, पण हे लंडन मधील वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केट आहे। हे खूप मोठं मार्केट आहे, अनेक देशांमधून इथं माल येतो। आणि लंडन मध्ये आल्यानंतर कुठेतरी लंडन आय आणि टॉवर ब्रिज हे पाहायला जाण्यापेक्षा मी इथल्या मार्केट मध्ये आलो, कारण आपली जी शेतकरी पोर आहेत ज्यांना इंटरनॅशनली काहीतरी काम करायचं आहे, त्यांच्या मालाची देवाणघेवाण, त्याला महत्वाचं कारण असं की या लंडनच्या इंटरनॅशनल मार्केटवरती मराठी माणसांचं वर्चस्व आहे। आपल्या मराठी मातीतल्या पोरांनी इथं त्यांचे स्वतःचे मोठमोठे गाळे आहेत आणि ते मोठं काम करतायत। चला आपण आपल्या मराठी मित्राला भेटू। हा त्याचा गाळा आहे, त्याचं नाव तर मी सांगतोच तुम्हाला। खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे इथं कोट्यवधीची उलाढाल होती। आणि इथं तुम्ही आतमध्ये आला तर तो तिथं काम करतोय, बघा इथं तो आला। हा आहे या आपल्या महाराष्ट्रातील चिपळूणचा सचिन कदम। जय महाराष्ट्र। बघा जय महाराष्ट्र म्हटलं आल्या आल्या ही आपली ओळख। सचिन, तुला इथं येऊन किती वर्ष झाली? मला झाली 21 वर्ष झाली। 21 वर्ष झाली सचिनला। आणि तुझ्या कामाचा किती टर्नओव्हर किंवा किती मोठ्या प्रमाणात तुझं काम आहे? काय देवाच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, काही फार मोठं नाही, पण आठवड्याला साधारण एक 50-60 टन भाजी आपण वेगवेगळ्या देशांमध्ये इम्पोर्ट करतो। आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशामधनं आठवड्याला एक साधारण 15-20 टन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे येतात। त्या भाज्यांमध्ये महत्वाच्या भाज्या म्हणजे आपला दुधी भोपळा आहे, थोडीशी मिरची आहे, कडवळ आहे, वांगी आहेत, कढीपत्ता आहे, पापडी आयटम आहेत, पेरू आहे। आणि कोकणातला असं म्हणजे आंबा तर आपल्या नेहमीच। बघा, पडवळ, दुधी भोपळा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, भुईमुगाच्या शेंगा, आलं, इतका माल संपूर्ण भारतातनं आठवड्याला 20 टन आणि संपूर्ण जगभरातून 50 टन माल तो आणतो। खूप मोठं नाव आहे इथल्या मार्केटमध्ये त्याचं। आम्हाला अभिमान आहे सचिन तुझा, की 21 वर्षापूर्वी मराठी मातीतून येऊन लंडन मध्ये आज तू एवढं मोठं स्वतःचं नाव केलंय। तर ही माणसं सचिनची गो ग्रीन नावाची कंपनी आहे आणि पुण्यातल्या, नाशिक मधल्या आणि पुरंदर आजूबाजूच्या बऱ्याच लोकांची भाजी तो आठवड्याला 15-20 टन इथं घेऊन येतो। आपले जे जे लोक एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मध्ये किंवा पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये आहे, मी सुद्धा प्राज अॅग्रोमध्ये माझं एमबीए झाल्यानंतर ज्यावेळी मी नोकरी करत होतो त्यावेळी सगळा माल मी सुद्धा असा परदेशात पाठवायचो। आज एवढा माल आपला मराठी माणूस इथं आणतोय, तर सचिनच्या मदतीनं आपल्या तिथल्या मुलांना त्याची गो ग्रीन नावाची कंपनी आहे। आणि हा व्हिडिओ पाहताना त्याच्याखाली तुम्ही प्रश्न विचारा, सचिन त्याच्यावर तर उत्तर देईलच। प्लस सचिनच्या पण मेसेंजरवर तुम्ही सेपरेट हे करू शकता, सचिन कदम अशाच नावाने फेसबुकचं बनत होतं, सचिन कदम लंडन या नावा युके नावाने त्याचं फेसबुक अकाउंट आहे, त्याला प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता।